रेल्वे मंत्रालयाकडून मागतील तेवढ्या ट्रेन या महाराष्ट्राला देण्यात आलेल्या आहेत, राजकारण करू नका असं म्हणायचं आणि स्वतः राजकारण करायचं हे योग्य नाही अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्राला आतापर्यंत 525 ट्रेन दिल्या, ज्यातनं 7,30,000 प्रवाशांनी श्रमिकांनी प्रवास केला आहे. ज्या ज्यावेळी जेवढ्या ट्रेन मागितल्या जात आहेत तेवढ्या ट्रेन दिल्या जात आहेत. स्वतः रेल्वे मंत्री याच्यामध्ये लक्ष घालतायत, रात्री 1-1 वाजता ते कोऑर्डिनेट करतायत. त्यामुळे अशा प्रकारचं राजकारण याच्यामध्ये करण्याची आवश्यकता नाही आहे. माननीय मुख्यमंत्रीजी किंवा शिवसेनेचे खासदार ज्या प्रकारे सांगतायत आम्ही ट्रेन मागतोय पण आम्हाला ट्रेन मिळत नाही, हे पूर्णपणे चुकीचं आहे. जेवढ्या ट्रेन मागितल्या जातील तेवढ्या ट्रेन दिल्या जातील. मला असं वाटतं की एकीकडे महाराष्ट्रातली मुंबईतली परिस्थिती अत्यंत खराब होते आहे, कोविडवर कुठलाही कंट्रोल सरकार करू शकत नाही आहे आणि आपलं हे अपयश झाकण्याकरता प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर टाकली जाते आहे. राजकारण करू नका म्हणायचं आणि आपण राजकारण करायचं हे योग्य नाही आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून काम केलं पाहिजे, त्या दृष्टीनं अशा प्रकारचं राजकारण तात्काळ बंद केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे.